कोरोनाच्या संसर्गाला थांबवण्यासाठी बीडचे सर्व पोलीस ठाणे आणि पोलीस ऑफिसरमध्ये पल्स ऑक्सिमीटर आणि इन्फ्रारेड थर्मामीटरचं वाटप करण्यात आलं आहे. याचं प्रात्यक्षिक SP बीड आणि पोलीस डॉक्टर यांनी एका व्हिडिओमध्ये दाखवलं आहे आणि सर्व पोलीस तसेच नागरिकांकडून याचं अनुकरण करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. तर पाहूयात नक्की काय सांगितलं आहे त्या व्हिडिओमध्ये. आज आपण पल्स ऑक्सिमीटर आणि इन्फ्रारेड थर्मल थर्मामीटर या संदर्भात माहिती घेणार आहोत. तर हे आहे पल्स ऑक्सिमीटर. याच्या माध्यमातून आपल्याला आपले पल्सेस म्हणजे आपले हृदयाचे ठोके आणि आपल्या रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण या उपकरणाच्या माध्यमातून चेक करता येतं. या वापरासाठी याचं प्रामुख्याने याच्यामध्ये आपलं बोट पूर्णमध्ये ठेवून याची रिडिंग घ्यायची आहे. अशाप्रमाणे याची रिडिंग येईल. आता यामध्ये 97% ऑक्सिजन ब्लड ऑक्सिजन दाखवत आहे. जे पहिला आकडा आहे हा ब्लड ऑक्सिजन आपल्या रक्तातलं ऑक्सिजनचं प्रमाण दाखवत आहे आणि हे 91 जे दाखवते आहे ते पल्स रेट 93-94 हा आपला पल्स रेट आहे म्हणजे आपल्या हृदयाच्या ठोक्याचं प्रमाण. तर डॉक्टर साहेबांना मी विनंती करतो की याच्यामध्ये आपलं प्रमाण किती असावं ऑक्सिजनचं पण रक्तातलं आणि पल्स रेट पण किती असावा नॉर्मल जेणेकरून नॉर्मल आपण आहोत याची खात्री होईल. पल्स ऑक्सिमीटर म्हणजे रक्तातलं आपल्या ऑक्सिजनचं प्रमाण हे एक आरोग्य म्हणजे निरोगी मनुष्यासाठी 92% असावं. 92% पेक्षा जर ती रिडिंग आपली कमी आली असेल तर आपल्या डॉक्टरांना आपण जाऊन भेटलं पाहिजे. आणि जो आपला हार्ट रेट किंवा पल्स रेट जो आहे तो नॉर्मल मनुष्याचा 72 प्रति मिनिट असतो पण कधी कधी बऱ्याच गोष्टींमुळे तो हार्ट रेट कमी किंवा जास्त होऊ शकतो. तर एक ढोबळ मानाने आपण तो 60-80 या प्रमाणात एक नॉर्मल गृहित धरू शकतो. 60 पेक्षा कमी किंवा 80 पेक्षा जास्त जर असेल तर आपल्या डॉक्टरांशी जाऊन भेट केलं चांगलं राहील. ओके. आता याबरोबर हे आहे इन्फ्रारेड थर्मामीटर. याच्यामध्ये आपल्याला करायचं काहीच नाहीये. इथे ज्या व्यक्तीचा आपल्याला ताप मोजायचा आहे त्या व्यक्तीच्या कपाळापासून बरोबर 5 सेंटीमीटर अंतर अंदाजे 5 सेंटीमीटर अंतरावरून आपण मी आता या डॉक्टर साहेबांसोबतच मी डॉक्टर साहेबांचा ताप मोजून दाखवतो. आपल्याला 5 सेंटीमीटर अंतरावरून हे खाली दिलेलं बटन आपण दाबल्यानंतर हा 36.9 सेल्सिअस टेम्परेचर डॉक्टर साहेबांच्या बॉडीचं 36.9 सेल्सिअस टेम्परेचर दाखवतं आणि हिरवी लाईट दाखवते. हिरव्या लाईटमध्ये जर एखाद्या व्यक्तीचं टेम्परेचर जास्त आहे तर ते येलो लाईट होते आणि खूप जास्त आहे तर ही लाईट रेड होते. याच्यामध्ये ती सेटिंग ऑलरेडी आहे. तर याही बाबतीत नॉर्मल टेम्परेचर किती असावं? नॉर्मल बॉडी टेम्परेचर मनुष्याचं 35.5 ते 37.8 डिग्री सेल्सिअस पर्यंत नॉर्मल टेम्परेचर आपण गृहीत धरू शकतो. जर आपण उन्हातून वगैरे बाहेरून आलो असो तर टेम्परेचर रेंज थोडीफार कमी जास्त होऊ शकते. पण ह्या इन्फ्रारेड थर्मामीटरचा एक फायदा असा आहे की त्यात जर आपल्याला ताप असेल थोडासा ताप असेल तर तिथे तेवढी लाईट लागेल आणि खूपच जास्त ताप असेल तर लाल लाईट लागेल. त्यामुळे ते आपल्यासाठी सोयीस्कर झालेलं आहे. तरी 37.8 डिग्री पेक्षा जर जास्त तुमचं टेम्परेचर आलं तर आपल्या डॉक्टरांशी कन्सल्ट केलेलं चांगलं.